श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी. आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रथम पूजनीय देव गणपतीला ही तिथी समर्पित आहे. या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनाला खूप महत्त्व आहे. पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी व्रत हे 28 मार्च रोजी केले जाणार आहे. अपत्यप्राप्तीसाठी आणि मुलांच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत केलं जातं. या दिवशी विधिवत पूजनासह व्रत करण्याची सुद्धा प्रथा आहे. तर 28 तारखेला म्हणजे उद्या गुरुवारी आपल्याला चतुर्थीला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे. त्यानंतर गणेश पूजनाला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला श्री गणेशाचा जलाभिषेक करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना फुले फळे अर्पण करायचे आहे आणि पिवळं चंदन लावायचं आहे. तिळाचे लाडू किंवा मग मोदक आपण अर्पण करू शकता. संकष्टी चतुर्थीला कथा आणि पाठ करायचा असतो आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि शेवटी कळत नकळत झालेल्या चुकांबद्दल माफी मागून चंद्रदर्शनानेच हे व्रत सोडायचं असतं. तर चंद्रदर्शन हे संध्याकाळी 9:09 होणार आहे. तर याच्यानंतर आपल्याला आपलं व्रत जे आहे ते सोडायचं आहे. याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण काही अत्यंत प्रभावी असे उपाय करू शकतो. तर तेच उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सर्वात पहिला उपाय जो आहे तो आपल्याला करायचा आहे आपल्या जीवनसाथीदारासाठी. जर आपला जीवनसाथीदार म्हणजे जीवनसाथी कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल आणि ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल, तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक कच्चा सुती लांब दोरा घ्यायचा आहे आणि गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे. ओम विघ्नेश्वराय नमः हा मंत्र 11 वेळा जपायचा आहे. नंतर देवाची प्रार्थना करून या दोऱ्याला 7 गाठी बांधून स्वतःजवळ ठेवायचा आहे. असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होते. दुसरा उपाय जो आहे तो आहे व्यवसायासंबंधी. ज्यांचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या व्यवसायामध्ये जर काही समस्या येत असतील, तर अशा समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणपती मंदिरात जाऊन उद्याच्या दिवशी हिरवे मूग नक्की दान करा. त्याचबरोबर गणेश चालीसाचा पाठ करायचा आहे. चतुर्थीला असं केल्याने व्यवसायातील सर्व अडचणी दूर होतात. गणपतीला शेंदूरसुद्धा अर्पण करायचा आहे आणि त्याचबरोबर गूळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे. असं केल्यामुळे व्यवसायामध्ये किंवा मग दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सन्मान आणि बलसुद्धा प्राप्त होत असतं. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बुध ग्रह कमजोर असेल किंवा मग बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल, तर गणेशाच्या मूर्तीला अभिषेक करून त्याची नियमित पूजा करा. या उपायाने तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रहाचा दोष दूर करण्यासाठी किंवा अनेक दिवसांपासून अडलेली महत्त्वाची कामं जर पूर्ण होत नसतील, तर ही कामं पूर्ण होण्यासाठी मंदिरात जाऊन उद्याच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी तुम्ही हिरव्या वस्तूंचं दान करायचं आहे. त्याचबरोबर गरजू व्यक्तींना हिरव्या रंगाचे कपडे आणि उपयोगी वस्तू ज्या आहेत त्या दान करणं अतिशय फायदेशीर मानलं गेलं आहे. श्री गणेशाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तांदळात हिरवी मूग डाळ मिसळून गरजूंना दान करा. याशिवाय भिजवलेली हिरवी मुगाची डाळ पक्ष्यांना खाऊ घालून गणपतीला खाऊ घातल्यामुळे गणपती बाप्पांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात. कुटुंबातील आनंद सुखसमृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. असं केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि त्याचबरोबर कुटुंबाच्या सुखसमृद्धीमध्ये सुद्धा वृद्धी होईल. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने आपण गणपती मंदिरामध्ये नक्की जातो, तर उद्याच्या दिवशी आपल्या घराची वृद्धी होण्यासाठी, घरामध्ये मधील सर्व समस्या दूर होण्यासाठी, आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी आपण एक अतिशय महत्त्वाचा असा हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे. मुठभर हिरवे मूग घ्यायचे आहे आणि 7 कवड्या ज्या असतात पिवळ्या कवड्या अशा कवड्या घ्यायच्या आहे आणि एक हिरव्या रंगाचा छोटासा कपडा काढायचा आहे जो की नवाकोरा असायला हवा. या कपड्यामध्ये मुठभर हिरवे मूग आणि पिवळ्या कवड्या बांधायच्या आहेत आणि अशा कवड्या आणि हिरवे मूग एकत्र बांधून गणपती बाप्पांना उद्याच्या दिवशी अर्पण करायचे आहेत.
दिवसभरामध्ये तुम्ही सकाळ संध्याकाळ दुपार कोणत्याही वेळेमध्ये फक्त आंघोळ झाल्यानंतर दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. हा उपाय जी जी व्यक्ती उद्याच्या दिवशी करेल त्याच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी समाधान या सर्व गोष्टी येतीलच. त्याचबरोबर गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे आपल्या मुलांचा बुद्ध्यांक वाढेल, मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होईल. आय होप की दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.